नमस्कार, मैं सोनू सूद आज एनी आई के जन्मदिन पर उन्हें बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूंगा। हैप्पी बर्थडे। और मैं यही कहूंगा कि आज शाहरुख के परिवार ने अपनी जिंदगी की कहानी, अपनी इमोशंस आपके सामने रखी है। होपफुली आपको बहुत पसंद आएगी और मैं तहे दिल से उन्हें बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा इतने बड़े दिन पर। और यही कहूँगा कि ऐसे ही हंसी खुशी से जीते रहें। ऑल द बेस्ट एंड गॉड ब्लेस, एंजॉय एंड हैव अ ग्रेट डे। लव यू। एनी आई कोणत्या शब्दात सांगू? एनी आई तू माझ्यासाठी काय आहेस? भुकेल्या जीवाचा मायेचा घास, वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू, अन माझा प्रगाढ विश्वास तू, हृदयाच्या स्पंदनातील माझा प्रत्येक श्वास तू, जीवनातील माझ्या सुखाची बाग तू, आधी मधी रागात सूर्याची आग तू, अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू, माझी मायेची धरती अन छायेचं आकाश तू, मायेच्या पावसाचा ओलावा तू, जीवनी सुखाचा गारवा तू, एनी आई दूध रूपी अमृताचा गोडवा तू, आणि शेवटच्या क्षणापर्यंतचा खुशीतील विसावा तू। एनी या माझी आई एका खेडेगावातून पनवेल सारख्या मध्यम शहरात आलेली, फार मोठ्या कुटुंबामध्ये वावरलेली असताना सुद्धा तिच्या डोक्यामध्ये पुरोगामी विचार नेहमी चालत असायचे। उदाहरणार्थ, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे, अंधश्रद्धा संपली पाहिजे। मिलिंददादा तसा मोठा झाला, मिलिंददादाच्यात आणि माझ्या 3 वर्षाचं अंतर असल्यामुळे एनीच्या गाईडलाईनप्रमाणे मिलिंददादा शिक्षणामध्ये पुढे गेला आणि मिलिंददादाच्या गाईडलाईनमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं शिक्षण घेण्याचं। त्याच्यामुळे बेसिक एनीच्या गाईडलाईनमुळे आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहोत। विचार एकदम पॉझिटिव्ह होते, म्हणजे पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे, डेव्हलप म्हणजे पुढच्या प्रगतीसाठी काय करायला पाहिजे, मुलांनी अभ्यास कसा करायला पाहिजे। मला तर मला असं अजून आठवते की स्वयंपाक करता करता ती शिकवायची, म्हणजे काय शाळेतला अभ्यास असेल किंवा काय असेल, स्वयंपाकाचं जेवण काम करता करता पण ती शिकवायची। तिच्या दूरदृष्टीपणामुळे आणि तिची थोडी शैक्षणिक बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि तिचा जो विचार प्रॅक्टिकल विचार करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामुळं आज आम्ही या स्टेजला आज येऊन पोचलेलो आहोत। माझं नाव प्रशांत दत्तात्रय साळुंके। माझी खूप इच्छा आहे का माझं नाव प्रशांत दत्तात्रय साळुंकेपेक्षा प्रशांत दत्ता सुधा साळुंके असं असायला पाहिजे होतं। मला असं वाटतं माझ्या नावासमोर बरोबर माझ्या वडिलांबरोबर माझ्या आईचं पण नाव लावायचं। तिचं निसर्गावरचं प्रेम मी अगदी जवळून पाहिलेलं आहे। एक छोटंसं रोपटं किंवा मोठं झाड किंवा असं कुंडीमध्ये त्याच्याकडे ती सतत बघते, त्याला पाणी घालते, त्याची देखरेख करते, त्याची जुनी पानं, जुनी सा कचरा, कीड मुंगी हाताने उचलून फेकते, हे तिचं निसर्गावरचं प्रेम आहे। आली बघते गरीबाच्या मुले आम्ही खेडेगावात वाढलेले, ते चौथीपर्यंत शिकले, 7वीपर्यंत मी शिकले। माझं लग्न 16 वर्षी, सगळं व्यवस्थित होतं पण गरीबीत एकदम। मुलांना शिकवलेल्या वेळेला सगळं, वेळेवर शाळेत पाठवलेत, वेळेवर खायला दिलंय, वेळेवर अभ्यास घेतलाय। त्यातल्या त्यात आमचं घर लहान असून पाहुणे खूप यायचे। आम्ही ना टपाल नाक्यावर चाळीमध्ये राहत होतो, चाळ आमची मोडली आणि आम्हाला बिल्डिंग बांधून दिली, तर ती छोटी छोटी रूम होते। माझ्या नवऱ्यांनी मग एक बिल्डर होता, त्यांच्या मित्राचा बिल्डर ओळखीचा होता, एक रूम खाली होती, ती कोणी घेतली नव्हती। त्या रूममध्ये सांगितलं काय पैसे भरून राहा, मग आम्ही काय करायचो, हा माझा मुलगा आहे ना मोठा, तो आला पगार घेऊन का तेही द्यायचे, हे दुकानात काय काम जास्त केलं का तेही द्यायचे, आणि मी पण घरातली काटकसर करून 1000-1500 असे जमून ठेवायचे। असे दिलेत त्या बिल्डरला आम्ही पैसे, 5000-10000 असे दिलेत। आमच्या ताईंनी खूप कष्ट केले,
आमच्या म्हणजे आमच्या माहेरी खूप लाकडानं जायची, पाण्याला जायची, कपडे धुवायला जायची. खूप 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 कष्ट केले त्यांनी. शाळेत पण पहिला नंबर ती काढायची नेहमी. आमच्यापेक्षा खूप हुशार आहे. तशी चांगलीच आहे सगळ्यांसाठी पण. आणि अजून पण खूप लाड करते आमचे. आमची बहीण म्हणजे एकदम प्रेम. आईसारखा स्वभाव तिचा. सगळ्यांना व्यवस्थित सांभाळले. एवढा खायचा असला तर सगळ्यांना वाटून खाणार. एकटी कधी खाणार नाही. कामं भरपूर असायची. हे एवढ्या भावंडांचं करायचं. कपडे धुणं, पाणी, जेवण सगळं करून शाळेत जायची. एवढं करूनसुद्धा तिने चौथीची स्कॉलरशिप मिळवली त्या काळामध्ये. म्हणजे एवढी हुशार होती. पण पुढे काय डेव्हलप झाली. पण मुलांनी तिला जास्त डेव्हलप केली. मुलांकडे तिने जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि आपली पोरं हुशार कशी होतील, होतकरू कशी होतील, इकडे जास्त लक्ष दिलं तिने. आता ते एकदम सुखी समाधानीने आहे. आम्हाला काय काय वेळेला गैवरून येतं. आठवण आली का ह्या सगळ्या आठवणींची. आता व्यवस्थित आहे. बतलाता नहीं तेरी परवाह करता हूं मैं मां. तुझे सब है पता है ना मां. तुझे सब है पता मेरी मां. ना छोड़ो मुझे घर लौट के भी आना पाऊं मां. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूं मैं मां. यूं तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूं मां. तुझे सब है पता है ना मां. तुझे सब है पता मेरी मां. माझा मोठा मुलगा 10वीनंतर महाडला कॉलेजला गेला. कॉलेजच्या फीचा एवढा प्रश्न नव्हता. पण हॉस्टेलच्या फीचा प्रश्न मोठा होता. तिथे हॉस्टेलची फी आणि दर महिन्याला जेवणाचे पैसे हे तिने तिच्या पिग्मी बँक खात्यातून पैसे काढून मला वेळोवेळी मदत केली. घेऊन गेला तर तिथे बघते तर काहीच नाही. कॉलेज एका लांब, खायची सोय एका बाजूला, राहायची सोय एका बाजूला, राहायला रूम दिली. त्याहून खराब तिथल्या हॉस्टेलची परिस्थिती होती. मी दुसऱ्या दिवशीच पळून आलो. तर ती माझी जाऊ बोलते मिलिन आला, मिलिन आला. मी बोलले मिलिन कसा आला, काल गेला आणि आज कसा आला. नाही मिलिन नाही, मिलिनचं भूत आला. चल मी रडायला लागले. तिला ते सगळं पटल्यानंतर तिने जी मला 2 मिनिटाची किंवा 3 मिनिटाची कडकडून मिठी मारली होती आणि मला आश्वासन दिलं का तुला पनवेलच्याच कॉलेजमध्ये आम्ही पाठवू, ती एक गोष्ट मी आयुष्यात सोडू शकत नाही. मी कर्नाळ्याला गेला होता डोंगरावर, त्या कर्नाळ्याच्या किल्ल्यावर. किल्ला तो त्याचा मित्र तरी मोठा दादा आहे ना. त्यांनी सांगितलं जाऊ नको आज, तरी आ गेला. ॲक्च्युली मी ट्रेकर होतो. नियर अबाउट मी लास्ट त्याच्या अगोदर लास्ट 5-6 वर्ष ट्रेकिंग करत होतो. तिथे काय झालं, हे पूर्ण उंचावर गेला. कॉलेजमधल्या मुलांनी कर्नाळ्याच्या सुळक्याच्या खाली जे काय डोह आहेत किंवा थंड पाण्याचे कुंड आहेत त्याच्यावरती मधमाशांच्या पोळ्या आहेत. तिथे त्यांनी भेळ बनवण्यासाठी कांदा कापला आणि त्याच्यामुळे आणि ते सगळ्या मधमाशा उठल्या आणि त्या पोरांना हैराण केलं. त्यात एक पाहुणा पण होता 12वी झालेला आलेला आणि त्या काही घ्यायला पण चावल्या.
ह्याने काय केला, तेवढ्या 20 फुटावरनं खाली उडी मारली. इनिनी चुकीचं सांगितलं, म्हणजे 20 नाही, नियर अबाउट 200 फीट इतका अंतर होतं आणि त्याच्यावरनं मी जंप मारली. कारण का पूर्णपणे मी माशांनी भरलेलो होतो आणि त्याच्यानंतर माझा एक हॉस्पिटलला नेल्यानंतर माझं एक ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन पनवेलला गेला पुरोहितमध्ये, पुरोहित डॉक्टरांनी. तेव्हा ते त्याला ते बहुतेक टाके झाले, 2-3 राहिले आणि त्याला शुद्ध आली. भयंकर यातना, दुःख, खूप त्रास व्हायला लागला आणि एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये मला माझ्या इनीची आठवण आली. मला त्या स्ट्रेचरमध्ये उचलून ऑपरेशन टेबलवरनं खाली उतरलं आणि बाहेर माझी आई उभी होती. तिला बघितल्यानंतर ऑलरेडी मला इतक्या वेदना होत होत्या, त्या माझ्या वेदना 50% कमी झाल्या. माझ्या आईने जवळ केलं त्या स्ट्रेचरमधनं, बस मला 50% माझ्या वेदना कमी झाल्या. त्याच्यानंतर मला एक झोपेचं इंजेक्शन दिलं गेलं. नियर अबाउट 1-1.5 तासांनी मी परत शुद्धीवर आलो आणि माझ्या बाजूला मी बघतो तर परत माझी आईच बसले. पण माझी आई ही माझ्यासाठी देवाच्या पण पलीकडे आहे. हा प्रसाद 4 नंबरचा मुलगा, तर त्याला ना काय गरम काय सहन नाही होत. हाताला गरम लागला ना काय तो रडतो आपण, आपोआप डोळ्यातनं पाणी येतं त्याचे. अजून पण गरम जेवण असलं की माझी बोटं खूप भाजायची, मला जेवता यायचं नाही फटाफट. आणि माझ्या बरोबर पंक्तीत माझे भावंड बसलेले फटाफट रपारप चालू आहे त्यांचा चायला. असं केलं का डोळ्यात थेंब उडायचे बारीक, डोळे पण दुखायचे. त्याला मला खाता येत नाही, त्यामुळे डोळ्यातनं पाणी पण यायचं. मग आमची येणी कधी कधी त्या भातावरती पाणी शोपडून गार करण्याचा प्रयत्न कर. आणि कधी कधी मटण वगैरे खाताना डोळ्यात उडणार, मग आमचा दादा मला उठून बाथरूममध्ये नेणार डोळे धुवायला. ते प्रवीण कॉलेजमध्ये होता ना, तेव्हा त्याला कपडे बिपडे आमची जरा परिस्थिती हे होती, मग तो सांगायचा मला तो शर्ट आवडला आहे मला सांगायचा. तशा चांगल्या वाईट दोन्ही होत्या, कारण कॉलेज फार हायफाय कॉलेज होतं आमचं एकदम. म्हणजे जसं मागे पण तुमच्याशी बोललं असेल मी, एकदम जो क्राऊड होता, जे मुलं होती ते सगळे एकदम म्हणजे हाय लेवलची मुलं होती. तसं मी त्यांच्यामध्ये फार एकदम म्हणजे छोट्या शहरातनं आलेला मुलगा होता, त्यामुळे थोडंसं मला ते सलत होतं कॉलेजमध्ये. आणि त्याचा परिणाम पण होत होता अभ्यासावरती किंवा ह्याच्यावरती. आणि काम पण खूप असायचं कॉलेजमध्ये, प्रोजेक्ट असायचे, सबमिशन असायचे, ड्रॉईंग्स असायचे. म्हणजे मेंटली कामाबरोबर फिजिकली काम पण असायचं. त्यात अपडाऊन करणं, ट्रेननी प्रवास करणं, ह्याच्यामध्ये खूप त्यात म्हणजे आईने खूप मला मदत केली. म्हणजे सबमिशन असेल तर सबमिशनमध्ये मॉडेल करताना काही कटिंग कसायची किंवा काय झाडं बनवायची असेल काय असेल तर ते रात्रभर जागून ती करायची. परत सकाळी डबा वगैरे वेळेवर करून तर एकदम तयार असायची, म्हणजे डबा वगैरे घेऊन. थोडे माझ्याजवळचे, थोडे दादाजवळचे, थोडे त्याच्या वडिलांजवळचे असे पैसे करून ते त्याला आम्ही शर्ट घ्यायचो. मुंबईत गेल्यानंतर वेगवेगळी दुकानं आम्हाला दिसली आणि आमचे मित्र कलिग्स वगैरे चांगले चांगले कपडे घालायचे. तर मी घरी सांगायचो, मग आई वडिलांना सांगायची, भावाला सांगायची, असं करून करून काही ना काही ॲडजस्टमेंट करून ते रिक्वायरमेंट जो आपली हे गरज आहे ती पूर्ण करायची. त्यामुळे आईचे म्हणजे तसे खूप हे आहेत आमच्यावरती. आणि आजही म्हणजे आजही मग त्यांना आम्ही आवडीने काय काय वस्तू देतात ते नको म्हणते, कारण त्याच्याकडे एवढ्या साड्या झाल्यात, एवढे कपडे झालेत, म्हणजे ती स्वतः म्हणते कशाला एवढा काय खर्च करतो. आणि दुसरं म्हणजे कॉलेजचं सांगायचं झालं की कॉलेजमध्ये मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालो नव्हतो. म्हणजे जे आमचं जे प्रोजेक्ट असतं, थिसिस असतं, ते माझ्या काही कारणाचं पूर्ण झालं नाही हॉस्टेलमध्ये. त्यामुळे मला सेकंड ह्याच्यामध्ये द्यायला लागलं ते. मग सेकंड 6 मंथमध्ये मला ते सबमिशन करायला लागलं, त्यामुळे थोडंसं मला ते मनात खटकत होतं. दरम्यानच्या काळात माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर असंच काय कामं मिळत नव्हती, किंवा कामं मिळाली तरी लोक असे टाईमपास करत होते, म्हणजे पैसे द्यायचे नाही वगैरे असं. आणि मग असं मी पुण्याला गेलो होतो माझ्या मिसेसच्या घरी. तिथे मी पेपरमध्ये बघितलं हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टाउन प्लॅनिंगचा मास्टर डिग्रीचा कोर्स होता. तर मी मिसेसला सांगितलं मी हे कोर्स करतो, तर ते कोर्स करण्यासाठी मी आईला सांगितलं, म्हणजे माझ्या आईला सांगितलं तू कर तिकडेच राहा आणि ते कोर्स कर. म्हणजे कामं पण होती आणि मग ते कोर्स केलं आणि त्याच्यामध्ये मला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे मला तो जो ड्रॉबॅक होता तो मी तिथे फुलफिल केला. त्यामुळे मला आता थोडं चांगलं वाटतं, म्हणजे मी तिथे पूर्णपणे देऊ शकलो नाही ते, पण इथे देऊ शकलो. पण त्या कोर्समुळे मला चांगली नोकरी मिळाली, चांगले दिवस बघायला मिळाले, म्हणजे त्यासारखे दिवस मी कधीच बघू शकलो नसतो. आणि हे सगळे माझ्या आईच्या आशीर्वादामुळे.
त्यांनी पण त्याचा योग्य उपयोग केला, वाया काय घालवला नाही आणि कोणीच घालवला नाही तसं बघायला गेलं तर. ती आई ना म्हणू शकत, तिला माऊली किंवा गुरु माऊली बोलू शकतो आपण. म्हणजे काय, तिने अजून कितीतरी कुटुंबांचं पालकत्व घ्यायला पाहिजे. बऱ्याच कुटुंबाचं भलं होईल तिने असं पालकत्व घेतलं तर. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय माहिती का, आम्ही तर गुण गातोच गातो, पण तिचे जे नातव आहेत, जो एक छोटूसा जो आहे आमच्या पवीचा मुलगा तेज, त्याच्यापासून ते मोठासा आमचा प्रथमेश माझ्या दादाचा मुलगा, त्यांना पण ह्या जमान्यात, ह्या टेक्नोसेवी जमान्यात ती बाई श्रेष्ठ वाटते. काय आहे जादू आहे काय कळतच नाही मला, काय ती जादू आहे ती. अशा आईला मी गुरुमाऊलीच बोलतो आणि ह्या गुरुमाऊलीला मी फक्त वंदन करू शकतो. तिच्याकडनं आशीर्वाद तर मला क्षणक्षणी मिळतातच, आणि जे काय आहे ते मी तिच्यामुळे आहे. थोडा हातभार माझ्या मोठ्या भावामुळे आहे आणि आमच्या पप्पांमुळे आहे, आणि तिच्यासाठी मी काही करू शकतो. आणि इच्छा आहे जसे माझ्या भावाने बोलली, तिचा शतकपूर्ती आम्ही करणारच. हॅलो, मी ऋषिप्रदा साळुंके, इंडियाचा छोटा नातू. मला इंडिया खूप आवडते, मला खूप आवडते इंडिया, मला खूप आवडते इंडियाची हार्दिक शुभेच्छा. एनी म्हणजे साखरसाय, एनी म्हणजे प्रेमाची माय, मला कळायला लागल्यापासून ओळखते ही माय, सांभाळ सर्वांचाच केला तिने, अशी ही आमची प्रेमळ माय. वैदिनी म्हणजे घरांतील एक मुख्य आधारस्तंभच होतो, त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांना भेदभाव न करता सर्वांना चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला ऑफिसमध्ये जाताना डबे करणे, जेवण करणे, सर्व घरातील सर्व जी घरामधील जेवढी जेवढी कामं असतात ती लक्षपूर्वक त्यांनी संपूर्णपणे पार पाडलेली आहे, आणि सर्वांना चांगलं असं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. त्या मुख्य म्हणजे त्यांनी जे केलेले कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळेच साळुंकी फॅमिली ही वरवर वरवर चढत गेलेली आहे. त्यांनी दोन्ही जावांनासुद्धा अतिशय बहिणीप्रमाणे प्रेम दिलेलं आहे, आणि दोन्ही जावा आणि ह्या तिघी जणी एकत्र अगदी व्यवस्थेशीर आत्तापर्यंत न भांडता व्यवस्थेशीर राहिलेले आहेत, आणि ही फॅमिली अशीच पुढे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येणी मला म्हणजे आईसारखीच आहे. आमची आईची जी प्रेम माया होती तीच येणीकडनं आम्हाला मिळाली, व येणीनी कोणत्याही प्रकारचा आमच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही. जशी येणी हुशार होती तशीच आम्ही आणि येणीची मुले पण हुशार झाली, आणि येणीने सगळ्यांना म्हणजे सगळ्या पाहुण्या रावण्यांपासून सगळ्यांचे अगदी म्हणजे अगदी आनंदाने त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि खूप येणीने लहानपणापासून आईच्या खांद्याला खांदा मिळून खूप कष्ट केले, आणि सगळ्या परिस्थितीमध्ये येणी खंबीरपणे उभी राहिली. म्हणजे एक प्रकारे आधारस्तंभच होता घराचा, अशी ही येणी होती. त्यामुळे येणीबद्दल काय अधिक सांगायचं हे कमीच आहे, येणीबद्दल सांगू तेवढं. येणी अशीच परत शेवटपर्यंत राहो ही शुभेच्छा आमच्याकडे. आईंबद्दल मी काय म्हणू, मी ह्या घरी आली पण मला माझ्या आईची जाणीव बिलकुल म्हणजे आईची आठवण पण त्यांनी येऊन दिली नाही आहे, आणि ते अतिशय हुशार आहे, त्यांच्यामुळे माझा नवरा हुशार झाला आहे. आणि त्या बिलकुल ऑर्थोडॉक्स नाही आहे, आणि सगळ्यांविषयी खूप केअरफुल आहे, सगळ्यांना खूप प्रेम लावतात, आणि अशी आई सगळ्यांना मिळो हीच माझी इच्छा आहे. वाढदिवसानिमित्त आमच्या बहिणीला खूप शुभेच्छा, आयुष्य भरभराट हो हीच इच्छा. लहानपणीच आई गेली होती माझी जानकी माय, सांभाळ करावया आली पनवेलहून दुसरी यशोदा माय, माहेरून सासरी ह्याच स्नेहबंधमध्ये आले, येथेच आम्हा सर्वांचे स्नेहबंधन जुळले, दीड वर्ष राहिले ह्या घरात, पायपीट केली चार घरात, तरीही साथ दिली येणी अण्णाने कायम, देवाने दिले हे सासर पण आभार मानते माझ्या आई बाबांचेही कायम.